लोकसभेच्या विशेष अधिवेशनात सभागृहाचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. मंगळवारी जळगावचे खासदार स्मिताताई वाघ यांनी संसदेत मराठीत शपथ घेतली. महाराष्ट्रातील बहुसंख्य खासदारांनी मातृभाषा मराठीतूनच शपथ घेतली, तर काही खासदारांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत शपथ घेतली. राज्यातील 48 खासदारांपैकी 36 खासदारांनी मराठी भाषेत, तर 9 खासदारांनी हिंदी भाषेत आणि 3 खासदारांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली. जयहरी. मी स्मिता उदय वाघ लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने परमेश्वरावरून शपथ घेते की विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धारण रक्षण करीन आणि जे कर्तव्य प्राप्त मला प्राप्त होत आहे ते नेहमीने पार पडेल. भारत माता की जय. जय शिवराय. अंगारकी चतुर्थीनिमित्त अमळनेर शहरातील श्री मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी लोटली. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. 25 जून मंगळवारचा हा या वर्षाचा पहिलाच योग होता. त्याची संधी साधत देशभरातील भाविकांनी मंगळग्रह मंदिरात येऊन दर्शन, अभिषेक, शांती व वैशिष्ट्यपूर्ण महाप्रसादाचा लाभ घेतला. मंगळग्रह देवतेची मुख्य व उत्सव मूर्तीवर पंचामृत अभिषेकाचे मानकरी बिल्डर व डेव्हलपर प्रशांत निकम हे होते. स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा 15व्या वित्त आयोगाचा पैसा सुमारे 1.5 वर्षांपासून मिळालेला नसल्याने किरकोळ कामे निधी अभावी थांबली आहेत. गेल्या पंचवार्षिक मध्ये अमळनेर नगरपालिकेला 14व्या वित्त आयोगात 48 कोटी मिळाले होते. या पंचवार्षिक मध्ये 4.5 वर्षात 15व्या वित्त आयोगाचे फक्त 13 कोटी प्राप्त झाले आहेत. आता फक्त 3 महिने निवडणुकीला बाकी असल्याने 15व्या वित्त आयोगाचा पूर्ण निधी मिळण्याच्या अपेक्षा मावळल्या आहेत. अमळनेर पालिकेला दरमहा विजेचे बिल 44 लाख रुपये येते, त्यात 26 लाख रुपये फक्त जळोद पाणी पुरवठा यंत्रणांचे येते. 4 ते 5 महिन्यांपासून घनकचरा ठेकेदारचे बिल बाकी आहे, त्यामुळे ठेकेदारांच्या घंटागाड्या अनियमित आणि दिरंगाईने येतात. पालिकेला किरकोळ कामे करण्यासाठी निधी नसल्याने त्यांना स्वातंत्र्य नाही. नागरिकांच्या समस्या सोडवण्यात पालिकेला अडचणी येत आहेत. आचार्य श्री महाश्रमणजी यांनी सुप्रसिद्ध मंगळग्रह मंदिरातील श्री मंगळग्रह देवतेचे दर्शन घेऊन अमळनेर नगरीत प्रवेश केला. मंदिर परिसरातील नौकार कुटिया व परिसराच्या स्वच्छ आणि पवित्रतेचे त्यांनी कौतुक केले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले आणि संस्था पदाधिकाऱ्यांनी आचार्य श्री महाश्रमणजी यांच्यासह 80 संत मुनींचे स्वागत केले. यावेळी डॉक्टर महाले यांनी त्यांना श्री मंगळग्रह मंदिराविषयी माहिती दिली. आचार्य श्री महाश्रमण जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संघाचे 11वे अनुशास्ता आहेत. त्यांनी आतापर्यंत स्वपर कल्याणासाठी 55,000 किलोमीटरची पदयात्रा केली आहे. श्री मंगळग्रह मंदिरापासून त्यांची भव्य रॅली काढण्यात आली. अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील मनोज राकेश सपकाळे याची मुंबई दलात पोलीस शिपाई म्हणून निवड झाली आहे. त्याचे आई वडील शेतमजूर आहेत. त्याने गावातील जिल्हा परिषद शाळेत असलेल्या अभ्यासिकेतच स्पर्धा परीक्षेची तयारी केली, त्यात त्याला यश आले आहे. मुंबई पोलीस म्हणून निवड झाल्याने मनोजची गावात डीजे लावून मिरवणूक काढण्यात आली. मनोजच्या निवडीचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांनी कौतुक केले. अमळनेर कुणबी पाटील समाजाची श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्थेची वार्षिक बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी शेखर लोटन पाटील, उपाध्यक्षपदी नवल किसन पाटील, सेक्रेटरीपदी अशोक पाटील तर खजिनदारपदी पुरुषोत्तम पाटील यांची निवड करण्यात आली असून कार्यकारिणी सदस्यांमध्ये सखाराम पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, शांताराम पाटील, संजय पाटील, जगन पाटील, ब्रिजलाल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अनावधानाने महिलेची रस्त्यावर पडलेली 7 ग्रॅमची सोन्याची पोत एकाने प्रामाणिकपणे महिलेला परत केल्याने बापू दोधू गरुड याचे कौतुक होत आहे. सखुबाई तुळशीराम भोई ही महिला
पैलाड मारुती मंदिराजवळ घराबाहेर झोपलेली होती. महिलेने गळ्यातील सोन्याची पोत गळ्याबाहेर काढून ठेवली होती. 19 रोजी सकाळी उठल्यावर तिने गोधडी झटकून घडी केली व आवरावर केल्याने पोत रस्त्यावर पडली. ती पोत बापू दोधू गरुड याला सापडली होती. पंकज भोई व इतरांनी पोत शोधण्याचा प्रयत्न केला असता बापू याने त्याला स्वतःला सापडली असल्याची प्रामाणिकपणे कबुली दिली. बापू गरुड व पंकज भोई यांनी महिलेच्या घरी जाऊन तिला सोन्याची पोत परत केली. बापूच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. प्रवेश घेण्यासाठी शाळेत पोहोचण्यापूर्वीच विद्यार्थ्याचा मोटरसायकलीच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना 24 जून रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ढेकू रोडवर इंडियन गॅस एजन्सीजवळ घडली. अनिल ठानसिंग पावरा राहणार बोपानी तालुका शिरपूर हल्ली मुक्का मांडळ तालुका अमळनेर व त्याचा साडू शिंगा पावरा हे मांडळ येथील विकास बडगुजर यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. 24 रोजी दुपारी 4 वाजता शिंगा पांडू पावरा हा त्याची मोटरसायकल क्रमांक MH18AU3329 वर मुलगा अमित शिंगा पावरा वयवर्षे 12 व उमेश यांना पिंगळवाडे येथील आश्रमशाळेत प्रवेश घेण्यासाठी घेऊन जात असताना ढेकू गावाजवळ गॅस एजन्सीजवळ समोरून येणारी मोटरसायकल क्रमांक MH19BD7416 यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. यात अमित शिंगा पावरा जागीच ठार झाला तर उमेश शिंगा पावरा आणि समोरील मोटरसायकलवर बसलेले चालक अजय वानखेडे व राहुल वानखेडे दोघे राहणार RD हे जखमी झाले आहेत. मयताच्या शवविच्छेदनासाठी त्याचे शव व जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले. अनिल पावरा याच्या फिर्यादीवरून अजय वानखेडे याच्या विरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.